डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस 11वी 12वीच्या बॅचेस जोरात सुरू, फक्त 15,000 रुपयात सर्व विषय। एम्बिशियस क्लासेस। कोरोनाच्या वैश्विक महामारीचे संपूर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहावे याकरता दगडूशेठ गणपती समोर संकष्टी चतुर्थी निमित्त सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्र दुर्वार्चन करण्यात आले। तसेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांच्या संहिता पारायणासह महागणेश याग देखील पार पडला। सलग 15 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमांमधून कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना देखील करण्यात आली। सलग 15 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमांमधून कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना देखील करण्यात आली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे धुंडीराज तथा अधिक मासानिमित्त संकष्टी चतुर्थीला गणेशाला सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्र दुर्वाचनासह महागणेश याग करण्यात आला। वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांच्या पौरात्याखाली ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी सुरू आहेत। ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्र आवर्तनात्मक गणेश याग, विशेष अभिषेक, राजोपचार व 21 आवरण पूजन आणि सहस्त्र दुर्वाचन मंदिरात करण्यात आले। कोरोनाच्या जागतिक महामारीचे निवारण करण्याकरता व जनकल्याणार्थ सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्याकरता आणि गणेश कृपा होण्याकरता माता सिद्धी बुद्धी यांच्याकडे संकल्प देखील करण्यात आलाय। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने ढुंडीरास मासानिमित्त म्हणजेच अधिक मासानिमित्त मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे। आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त आज विशेष महासंकल्प आपण केलेला आहे। ह्या कोरोनाची जी वैश्विक महामारी आहे तिचं संपूर्णपणे उच्चाटन होण्याकरता गणरायांच्या चरणी प्रार्थना करण्यात आलेली आहे आणि सहस्त्रधारा हा एक विशेष अभिषेक श्रींना आपण आज केलेला आहे आणि त्याचप्रमाणे लक्ष दुर्वार्चन आणि महागणेश यागाचं आयोजन केलेलं आहे। केवळ आणि केवळ विघ्नहर्ता श्री गजाननच हे विघ्न दूर करू शकतो ह्या उदात्त श्रद्धेने आज समस्त भक्तांच्या वतीने श्रींना हा महासंकल्प करण्यात आलेला आहे आणि लवकरच कोरोनाचं विघ्न दूर होईल या संपूर्ण विश्वावरचं असा आम्हाला विश्वास आहे। मंदिरामध्ये ह्या अधिक मासानिमित्त आपण वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। 4ही वेदांचं पठन म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्या संहितेचं पठन हे मंदिरामध्ये अव्याहतपणे सुरू आहे। 9 तारखेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील। त्याचप्रमाणे आपण भगवान विष्णू जे पालक तत्व आहेत त्यांचे देखील आपण सुदर्शन यज्ञ, त्यानंतर धन्वंतरी याग आणि काल उग्र नर्सिंग होम हे आपण मंदिरामध्ये केले। आज संकष्टी चतुर्थीनिमित्त विशेष महागणेश यागाचं आयोजन केलं आहे। उद्या देखील विशेष महागणेश यागाचं आयोजन हे होणार आहे। ब्रह्मनस्पती सुक्ताचं त्याच्यामध्ये आवाहन असणार आहे आणि त्यानंतर 3 दिवस नवचंडी यागाचं आवाहन हे केलेलं आहे। कारण कलियुगामध्ये कलीचंडो विनायको असं म्हणलेलं आहे, म्हणजे कालीमाता आणि गणपती बाप्पांचं विशेषत्वाने या कलियुगामध्ये भक्तांना उद्धारण करण्यासाठी ते आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला असणार आहेत असं वचन आहे। त्या दृष्टिकोनातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे। भक्तांनी आत्ता मंदिरं बंद आहेत त्यामुळे ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्या।